नाशिक जिल्ह्यात धोधो पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. तसेच रात्री नदीपात्रातील विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या भागामध्ये पाणी घुसल्यानं अनेक घरं आणि दुकानं स्थलांतरित करण्याची वेळ कोपरगाव शहरात आली. नदीपात्र सोडून पाणी वाहू लागल्यानं शहरातील खंदक नाला, हाजी मंगल कार्यालय, समत बँक, दत्तपार, अमरधाम, जिजामाता उद्यान, शेजारील भाग, लिंबारा मैदान, गजानन नगरमधील खालचा भाग, गोरोबानगर, 105, जेऊर पाटोदा येथील दुष्काळी खोल्या, डाऊज या विविध भागांमध्ये पाणी घुसल्यानं तेथील नागरिकांना आपली दुकानं आणि घरं स्थलांतरित करावी लागली आहे. या कामी कोपरगाव नगर परिषद, संजीवनी उद्योग समूह आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मदत कार्य वेगानं सुरू आहे. तसेच स्थलांतरित नागरिकांना जुने सायन्स कॉलेज, श्रीसंत सेना महाराज वसतिगृह, माळी बोर्डिंग, कन्या विद्या मंदिर, इनडोअर गेम हॉल आदी ठिकाणी स्थलांतरित करून त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे आणि संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिन कोल्हे यांनी स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच पूरपरिस्थितीचाही आढावा घेतला. याप्रसंगी आशुतोष काळे आणि बिपिन कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे आणि त्याचा त्या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस चालू असून गोदावरी नदीला मोठा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. म्हणून कोपरगाव शहर असेल, कोपरगाव तालुक्यातील नदीकाठचे गाव असतील, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलेलं आहे आणि त्या सर्व पूरग्रस्त आपले सर्व जे बांधव असतील, भगिनी असतील, त्या सर्वांना जे काही मदत कार्य ची गरज आहे त्यांनी सर्वांनी कारखान्यात संपर्क करावा. कोपरगावमध्ये उत्तम बँकेच्या ठिकाणी त्या ठिकाणी संपर्क करावा. काल रात्रीपासून 50 गाड्या आपण सर्व लोकांना तिथून हलवण्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जवळपास 5,000 लोकांचा स्वयंपाक आज सकाळी आपण केलेलं आहे. अजून काही गरज लागली तर सर्व नागरिक असेल, प्रशासनातील अधिकारी असतील, त्यांना सर्वांना विनंती राहील, आपण सर्व आपण एकमेकाला मदत करू आणि या पुरातून सर्वांना सुखरूप बाहेर काढू. त्यांच्या जे काही नुकसान झालं असेल ते तर आपण काही करू शकत नाही. जे काही निसर्गाने या ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, फक्त मदत करण्याची गरज आज या ठिकाणी आज या परिस्थितीमध्ये आहे. तर ती करण्याची भूमिका आमची आहे. आपण सर्वांनी एकमेकाला मदत करावी ही विनंती माझी. धन्यवाद. पाटबंधारे खात्याचा जो अंदाज चुकलेला आहे तो धरण क्षेत्रापेक्षा धरण क्षेत्राच्या खाली कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस झालेला आहे तो 80,000 क्युसेक पाऊस पाण्याचा विसर्ग हा निफाड आणि बाजूच्या परिसरातून झालेला आहे. त्यामुळं हा जो अंदाज चुकला, कारण की धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं होतं ते कमी होतं, पण 80,000 क्युसेक खालचा विसर्ग असल्यामुळं आपल्याला जो प्लॅनिंग जे थोडं आपण म्हणतो की जे सरकारी थोड्या यंत्रणेकडून जी चूक झाल्यासारखं वाटतं, पण त्याच्यामध्ये ती चूक नसून खालच्या पाण्याचं ते मोजमाप तिथं त्यात नसल्यामुळं त्याला त्यावेळेस त्याचा अंदाज त्या ठिकाणी ते घेता येऊ शकला नाही. तर त्यांनी तो धरणातून जेवढं पाणी सोडलेलं होतं त्याचा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला होता. खालच्या तरी त्या ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नांदूरमधमेश्वरची जेवण त्या ठिकाणी वाढ गेली आहे, तर त्यावेळेस 3:30 सगळ्या एजन्सीजला आपल्याला त्यांनी अलर्ट केलेलं होतं आणि त्याप्रमाणे 3:30 आपली सगळी ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे. कुठे आतापर्यंत तरी अशी काही कॅज्युअलिटीचं काही आपल्याकडे अजून रिपोर्ट झालेला नाही आहे. सगळ्यांना रेस्क्यू करण्याच्यासाठी आपण आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि NDRFची टीम 12 जणांची एक थोड्याच वेळा दाखल डाऊटचे जे काही लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला थोड्या वेळात बाहेर काढण्यात येईल. अजूनही कुठं आपल्याला समजा कोणी सांगितलं किंवा अजून अशा ठिकाणी लोक अडकले आहेत तर पूरपरिस्थितीमध्ये नुकसान झालेले व्यापारी हाजी सद्दाम भाई सय्यद यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महापूर आमच्या कोपरगाव शहरामध्ये आला, त्याच्यामुळं हाजी मंगल कार्यालय, हाजी प्लास्टिक, न्यू इंडिया स्क्रॅप हे तीन ठिकाणी माझ्या भरपूर नुकसान झाली आणि सर्व माल, मशिनरी, मोटरी ते वाहून गेलं आणि सगळं भिजलं, रद्दी वगैरे ते. त्याच्यामुळं मी सर्व धर्म मंगल कार्यालयाचं मालक असून त्याच्यामध्ये गोरगरिबासाठी मी मंगल कार्यालय काढलं आणि स्क्रॅपचा एक व्यापारी म्हणून मी कोपरगावमध्ये ही निसर्ग आल्यामुळं माझी एवढी एवढी नुकसान झाली, 30-40 लाख रुपयाची नुकसान झाली माझी. बस पाणी वगैरे ग्रँडिंग हॉलमध्ये
हॉलमधलं सगळं सामान ते खराब झाले आणि रात्रभारी आम्ही 105 रात्रपासून आम्ही आमचं माल इकडे तिकडे टाकत होतो. ओके. शहरातील विविध भाग हा पाण्याखाली असल्यानं नागरिकांनी पाहण्याकरता मोठी गर्दी केली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्याकरता तहसीलदार प्रशांत खेडेकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे, नगरपालिका आणि महसूल कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.